कडधान्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत। आगामी 4 महिने बाजारपेठेत तेजी राहणार आहे। तूरडाळ 135 रुपये तर मूग डाळ 120 रुपये पर्यंत जाऊन पोचली आहे। तर तुरडाळविषयी सांगायचं झालं तर तुरडाळ ही गेले बघितलं तर आपलं एक अन्नाचा एक घटक आहे, म्हणजे तुरडाळशिवाय जीवन आपलं चालत नाही आहे। तर ह्या तुरडाळच्या ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 2-3 वर्ष जर चांगलं गेलं, पण ह्या वर्षीचं गणित जर बघितलं तर पावसामुळं किंवा बाकीच्या आर्थिक संकट बाकीच्या संकटामुळं तर तुरडाळ ही आज फार कमी पीक ह्यावेळेला बघायला मिळते। समजून घ्या 100 टक्क्यापैकी आज कमीत कमी 30 किंवा 25 टक्के सुद्धा म्हणायला काही हरकत नाही, ही आजची परिस्थिती आहे। तुरडाळ ही येते आपली जवळजवळ लातूर, त्याच्यानंतर बघा जास्त जवळ 90% बघायला गेलं तर देशी तुरडाळ ही लातूरवरूनच येते, बाकीचं जे तुरडाळ आहे ते इम्पोर्ट आपण चालवतो। पण आज ओव्हरऑल बघितलं तर तुरडाळ देशीमध्ये देशीचं तुरडाळमध्ये ज्याला चव असते ती फक्त आपल्या भारतामध्येच प्रोडक्शन होतं आहे, तो जास्त करून लातूरमध्येच त्या तो तुरडाळ सोलापूर साईडला तुरडाळ येते, बार्शी साईडला तुरडाळ येते। तर हे तुरडाळ आज 30 ते 25% असल्यामुळं तर फार तुटवडा ह्यावेळेस तो जाणवतो आहे। आज बघायला गेलं तर जवळजवळ 100% मिल ज्या तुरडाळचं प्रोडक्शन करतात, तूर घेऊन त्याचं प्रोडक्शन करतात, तर त्याच्यामध्ये आज बघायला गेलं तर 80% मिल आज सोलापूर साईडच्या, बार्शी साईडच्या, लातूरमधल्या काही, उदगीरमधल्या काही अशा ठिकाणच्या आज तुरडाळ मिला बंद झाल्यात। अभाव एकच आहे की तिथं तूर नाही आहे, तूर जर नसेल तर कच्चा माल नसेल तर पक्का माल कसा निघेल, तर त्याच्यामुळे काही ठराविक मिलमध्येच हा माल मिळायला चालू आहे। दुसरी गोष्ट, हा जो साठेखोरी किंवा बाकीचा विचार केला तर हा इम्पोर्ट साईडला व्हायला आहे, म्हणजे म्यानमार साईडनं जो तूर येते तर तूर म्यानमार साईडनं आली, त्या लोकांना समजून आले की भारतामध्ये तूर नाही आहे, तर त्या लोकांनी तिथं तूर साचा केला आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळं इथं पण शॉर्टेजचा अभाव आहे। त्यांचं म्हणणं आहे की बाबा पहिला तुरडाळ आपली इथली इंडियातली हळूहळू संपली तर आपल्या मालाला डिमांड येईल, ह्या हिशोबानं तिथं पण थोडं इम्पोर्टचा माल पण कमी येतो आहे। आणि जास्त करून बघायला गेलं तर आपल्याकडचीच तूर चवीला चांगली आहे तर ती तूर लोक खायला बघतात। तर आज बघितलं तर परिणामी आज 135 रुपये पासून दर चालू आहेत ते 145 पर्यंत तुरीचा दर चालू आहे। हा दर आज एवढाच राहील असा नाही, 2-3 दिवसात 300 रुपये आजच, कालचं उदाहरण घेतलं तर काल मला 138 रुपयेचा भाव मिळाला तर आज 141 भाव, म्हणजे 3 रुपये किलोला इथंच वाढले। तर प्रेडिक्शन बघा गेलं तर हे आज अंदाज लोक बांधत आहेत की ही तुरडाळ आज 170 रुपये जाईल, 200 रुपयाला पण जाईल याचं प्रमाणसुद्धा सांगता येणार नाही, इथंपर्यंत तुरडाळ जायची शक्यता आहे, कारण एवढं पीक ह्यावेळेस वीक आहे। तर अशी परिस्थिती सध्या आता निर्माण झालेली आहे। आता याच्यातनं मार्ग काय काढायचा, लोकं काय विचार करतील, तुरडाळ खातील का नाही, पण त्याच्याविषयी पण थोडं विचार लोकं करतील, दुसऱ्या डाळीवरती शिफ्ट होतील। हे दर जे आहेत ते साधारण असं म्हणता येणार नाही, 15 जूनपर्यंत तुरडाळ तुम्हाला 150 ते 155 ते 160 आसपास, 55 तर मरण नाही, 155 पर्यंत जायला तरी, त्याच्यापुढं स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमचं ऑगस्टमध्ये म्हटलं तर हे 175 सुद्धा बघायला मिळेल, आणि दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या नंतरही 200 रुपयाला सुद्धा जायला तुरडाळचा हरकत नाही।